नमस्कार मित्रांनो एज्युकेशन पॉवरफुल पेपर या चॅनलमधून तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत तीनशे पंधराचा पेपर आहे जो की अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा आहे ज्या वेळेस इथे सी एच ई ए असतो तो अॅनालिटिकल केमिस्ट्री असतो जिथे सी एच ई ओ असतो तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असतो याच्यावरून आपण ओळखायचं की हा पेपर नंबर को पेपर कोणत्या स्पेशलायझेशनचा आहे हा अॅनालिटिकल स्पेशलायझेशनचा पेपर आहे आणि जो की तीनशे पंधराचा आहे हा एक तासाचा पेपर आहे आणि आठ वीस मार्काचा आहे पेपर आणि याचा पेपर नेम काय आहे इन्व्हायरमेंट अनालिसिस ऑफ मॉनिटरिंग याच्यामध्ये बघा क्वेश्चन्स फर्स्ट आहेत जे की चार मार्काला असणार आहेत आणि हे चार मार्कचे एम सी क्यू जे आहेत ते एक एक मार्काला प्रत्येक असणार आहे हा वीस मार्काचा क्वेश्चन्स असल्यामुळे याच्यामध्ये एकच मार्काला एम सी क्यू दिलेला आहे हे चार एम सी क्यू जे आहे ती एक एक मार्काचे आहेत बघून घ्या सी क्यूज हा क्वेश्चन टू आहे जो की चार मार्काला असणार आहेत याच्यामध्ये किती आपल्याला दोन सोडवायचे आहेत कुठलेही चारीपैकी कुठलेही दोन सोडवायचे आहेत तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला चारीपैकी कुठलेही दोन सोडवून सोडवू शकता तुम्ही हा क्वेश्चन थ्री आहे जे की याच्यामध्ये चार मार्काला एक क्वेश्चन्स दिलेला असतो याच्यामध्ये चार क्वेश्चन्स आहेत कुठलेही तुम्हाला तीन सोडवायचे आहेत त्याच्यामधले मग हा केमिस्ट केमिस्ट्री जी आहे अॅनालिटिकल त्या इन्स्ट्रुमेंटलवरतीही क्वेश्चन्स विचारले जातात जे की एअर पोल्युशन्स वगैरे असतात हे कशामुळे होतात त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि ते बघा दोन सोडवायचे आहेत जे की ऑप्शनलमध्ये दिलेले आहेत चार आणि ते पण एक ऑप्शनमध्ये दिले तुम्ही ह्या ऑप्शनपैकी कुठलेही सोडू शकतात त्यामुळे ह्या सोप पेपर तुम्हाला सोपात जाईल मी अशा आशा करते आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि याचे क्वेश्चन्स शोधण्याचा प्रयत्न करा आन्सर्स आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद